ताम धर्म चरण शुंभो प्रणमामि परम शुभ प्रपतमः आराध्य सद्गुरुन स्मरण करो। वीरशैव धर्म संस्थापन आचार्य वर्य जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंच आचार्य स्मरण करत बसवादी प्रमथगण मन्मतादि शिवसंतगण देखील स्मरण करो। जगातील सर्व दार्शनिकांना देखील स्मरण करत परम पवित्र असे श्रावण मासाचं निमित्त साधू या 21 दिवसीय पूजा तपोनुष्ठान सोहळा या क्षेत्राचा क्षेत्रनाथ श्री सिद्धेश्वर भगवानला देखील प्रणाम करून सायंकाळचे 17 मध्ये शिवपाठाच्या नंतर प्रवचनाच्या वेळामध्ये उपस्थित असलेले सर्व या पूजा तपोनुष्ठान सोहळ्यातले सर्व पदाधिकारी मंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी सर्व भजनी मंडळ गायक वादक उपस्थित भाविक सद्भक्तगण माता भगिनी नवत्र सांबजे नम पार्वतीपते शिव हर हर महादेव एकदा ज्वरामध्ये सांबजे नम पार्वतीपते शिव हर हर महादेव जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय सिद्धेश्वर भगवान की जय श्री कृपा शिवाचार्य महाराज की जय। आतापर्यंत सगळेजण शिवपाठमध्ये पावलं खेळा शिवपाठ म्हटलं आनंद वाटले का? सगळ्यांचे चेहरा पाहिल्यानंतर वाटू लागले की काहीतर फार चिंता करू लागले का असं वाटू लागले, कारण सगळ्यांना पाहू लागलो मी फार विचार करू लागलो म्हणजे चेहऱ्यावर काय म्हणतो मी कपाळावर गाठ तसं काही नाही। लक्षात घ्या आता तुम्ही आजपासून भगवंताचं सानिध्यामध्ये गुरुपूजनामध्ये सहभाग तुम्ही सर्वजण झालात। प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये अशी क्वचितच क्षण येतो तो म्हणजे अशी श्रावण मासातला महिना। तुम्ही प्रतिवर्षातला श्रावण महिना पाहिलो होतो प्रतिवर्ष पाहिलो, परंतु ह्या वर्षी मात्र सावळी बिलोली तालुक्यातल्या ह्या अनेक गावातला बघताना ह्या वर्ष म्हणजे एक पर्वणी आहे, आनंदाचे उत्सव आहे। इथं प्रत्येक जण या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक जण इथं सेवा करायचा आहे। आतापर्यंत तुम्ही श्रावण महिना करत होतो त्या श्रावण महिन्यामध्ये काय काय चालत होतं तुमचं? तुमचं गावातलं किंवा तुमचे घरातलं देवाची पूजा करत होतो तेवढ्यावरच तुम्ही समाधान होत होतो, परंतु ह्या वर्षी घरातला देव गावातला देव आणि त्याचबरोबर सिद्धेश्वरलाही सुद्धा येऊन सकाळी संध्याकाळी 130 पायऱ्या चढायचं आहे। एवढा पायऱ्या चढून यायचं सकाळी पूजामध्ये सहभाग व्हायचा परत प्रसाद घेऊन घरी जायचा अजून संध्याकाळी यायचं। म्हणजे लक्षात घ्या आजपासून 21 दिवस तुमचा आयुष्यातला फार मोठा आणि महत्वाचे दिवस आहे। ह्या 21 दिवसाची संधीचं सोना करून घ्यायचं असेल तर प्रत्येक जण इथं तुम्ही तन मन धनाना सेवा करावं लागतं। आज अनेक लोक तुम्ही धनाने सेवा केला, अनेक लोक तुमचे गावापर्यंत काही मंडळी आले तुमच्याकडे पावती पाठवून दिले म्हणजे धनाने तुम्ही सेवा केलं पावती फाडलं, परंतु इथं तनाने सेवा करायचं म्हणजे स्वतःहून इथं यायचं आहे तुम्ही, म्हणून हा 21 दिवस तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे। मग ह्या प्रवचन सत्रामध्ये तुम्हाला मी काही फार आगळे वेगळा सांगणार नाही, मग तुम्हाला वाटत असेल महाराज प्रवचन करतात म्हणजे फार मोठा विषय काय तर सांगेल, तुमच्यातला गोष्ट तुम्ही जीवनामध्ये कसं वागलं पाहिजे, तुम्ही जीवनामध्ये
कुठले देवदेवतांची पूजा केला पाहिजे तेवढंच नव्हे तर तुम्ही अगोदर माणूस म्हणून कसं जगला पाहिजे असे अनेक विचारावर आपण सगळंजण 21 दिवस चिंतन आणि मनन करायचं आहे. कारण हा महिना कुठला आहे? श्रावण महिना आहे. श्रावण महिना भारतीय संस्कृतीमध्ये शिव उपासनेसाठी फार महत्त्वाचा महिना आहे. आपलं भारतीय संस्कृती उत्सवप्रिय आपलं संस्कृती आहे. त्या संस्कृतीमध्ये राहणारा प्रत्येक माणूस आम्ही काय करतो, सणावारामध्ये एक प्रकारचा आनंदाचा उत्सव साजरे करतो. घरामध्ये दसरा दीपावली असेल तर तो सण कसा आनंदाने उत्सव साजरे करतो त्याच पद्धतीनं तो आषाढी एकादशीचा सोहळा असेल किंवा श्रावण महिना असेल किंवा पुढे येणारा भाद्रपद महिन्यातलं कुठलं सण आहे, गणपती बाप्पा, बरोबर. गणेश उत्सव तुम्ही करतो, मग गणेश उत्सव असेल आणि ते झाल्यानंतर काय येतो, दुर्गा मातेना तुमचेच पूजे चालू होते. दसरा झाल्यानंतर दीपावली येतो. पहा, आपली भारतीय संस्कृतीमध्ये वर्षाचे 12 महिन्यामध्ये एक एक उत्सव त्यांनी आम्ही सगळेजण मिळून साजरे करतो. मग एवढं सगळं काय आहे, विचार करा. ह्या भारतीय संस्कृतीमध्ये एवढा मोठा आध्यात्मिक जोड देऊन उत्सव तुमच्या समोर ठेवलेले आहे. अलीकडले उत्सव होतो ना, अलीकडले उत्सव होतो, लग्नामध्ये बँड लागल्यानंतर नाचणं ते उत्सवच वाटतो ना. त्याला काही ताळमेळ विचार काय आहे का, काहीच नाही. त्याला विचार नाही, आचार नाही, लागलं बँड नाचायला सुरू झालं मग वाटतं की उत्सव आहे, नाही. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाच्या पाठीमागे खूप मोठं एक विचार ठेवलेले आहे, एक अध्यात्माला विज्ञानाची जोड दिलेली आहे. म्हणून ह्या श्रावण महिना विचार केलं तर ह्या श्रावण महिन्यामध्ये साक्षात भगवंत शिवप्रभू साक्षात भगवंत शिवप्रभू काय करतो, या पृथ्वीवरला प्रत्येकावर लक्ष ठेवून असतो. प्रत्येकाने जे कोणी भक्त आहे, जे काय करत आहे, अशी प्रत्येक भक्तावर तो नजर ठेवलेला असतो. म्हणून ह्या श्रावण महिन्याच नव्हे तर प्रत्येक उत्सव आपण आनंदाने साजरे करत असताना फक्त उत्सव मधून पूजा पाठ करून पुण्य कमवणं एवढंच नसून पुण्याच्या बरोबर ज्ञानही सुद्धा आम्हाला कमावं लागतो. आज ह्या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला पुण्य प्राप्ती होत आहे, पुण्याची लाभ खूप मोठा होत आहे. पुण्य एवढा तुम्हाला मिळतो प्रत्येक पावला पावलाला. या महिना म्हणजे तुमच्यासाठी तर मी तर म्हणेल तर पुण्याची प्रवाह सुरू झालेली आहे. आता 4-8 दिवसापूर्वी पूर आला होता ना, मग त्या पुरामध्ये आम्ही सगळं फार त्रस्त होतो. मग तो पुरापेक्षाही सुद्धा जास्त पूर तो पुण्याचं, या शिखर सिद्धेश्वर मंदिरावर पुण्याची पूर सुरुवात झालेली आहे. मग या पूर आल्यानंतर काय करतो, विचार करा. पूर म्हणजे वाहून जातात, पुरामधून वाहून जातात, परंतु या पुण्याच्या पुरामधून तुम्ही वाहून जात नाही, नाहून जातो, पुण्य कमवून घेऊन जातो. म्हणून ह्या पुण्याच्या पुरामध्ये प्रत्येक जण कसं जमेल त्या त्याप्रमाणे पुण्य प्राप्ती करून घ्यायचा आहे. म्हणजे ह्या श्रावण महिना कशाला महत्व दिलेलं आहे, तर श्रवणाला महत्व दिलेलं आहे. म्हणून एका श्लोकामध्ये या भारतीय संस्कृतीमध्ये पुण्य प्राप्ती करून घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये भक्तीचा उल्लेख केलेला आहे. म्हणून त्याला नवविध भक्तीचं इथं थोडाफार चिंतन आम्ही करूया. श्रावण महिन्यामध्ये महत्व कशाला आहे, श्रवणाला आहे. बघा, श्रावण याचा अर्थ काय, श्रवण. श्रवण म्हणजे काय, ऐकायचं. म्हणजे नवविध भक्ती सांगितलेला आहे तो म्हणजे श्रवणम कीर्तनम शंभो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सक्यम आत्मनिवेदन एवं नवविध भक्ति प्रोक्ता देवेनाम लोके सुलभम पुण्यकर्मणम. म्हणजे एका श्लोकामध्ये असं सांगितलेली आहे, नवविध भक्तीचा उल्लेख करतात. कुठला कुठला आहे, श्रवण आहे,
कीर्तन आहे, स्मरण आहे, पादसेवन आहे, अर्चन, वंदन, धास्य, सख्य, आत्मनिवेदन अशी नऊ प्रकारचा भक्ती सांगितलेली. तर नऊमध्ये पहिला प्राधान्य कशाला दिलं? श्रवणाला दिलेली आहे. मग इतर आठ मध्ये बघा, साधा सोपा पुण्य करून घ्यायचं असेल तर श्रवण केल्याने पुण्य प्राप्ती होतं असं म्हटलं जातं. मग कसं पुण्य प्राप्ती होतो श्रवण केल्याने? बघा, या महिनाभरामध्ये तुम्ही कुठंही असा, तुमच्या कानामध्ये नाम पडलं, कुठले नाम? भगवंताचं नाम. बरं, नंतर असं म्हणू नका महाराज आपले शेजाऱ्यांचे नाव आपल्या कानावर रोज पडते, आणि काही लोकांचे नाव फार मोठं पडते, काही लोकांची वादविवादच रोज ऐकायला मिळते, मग ते ऐकल्याने काहीच होणार नाही. म्हणून श्रवणानं काय, श्रवण काय केलं पाहिजे? म्हणजे भगवंताचं नामस्मरण, भगवंताची गुणगान. म्हणून नामाचं महत्व सांगितले. नामस्मरण रूप लागे प्रत्यक्ष हो. मग यासाठी काय, कसं नाव घेतलं पाहिजे? नामामध्ये सुद्धा फार फरक आहे. किती प्रकारचे नाव घेतलं पाहिजे, कसं कसं नाव घेतलं पाहिजे? नाम घेणं म्हणजे जप असं म्हणजे. कसं जप करतो तुम्ही? देवाचे नामच करायचं आहे ना. आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी शिवपाठ केलं, शिवपाठ मध्ये काय म्हणलं तुम्ही? शिव 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 शिव, म्हणजे सातत्याने तुमच्या मुखामधून शिवाचं स्मरण झालं. शिवपाठ करा, शिवपाठ करा, चरे सीता फिरत केली, चरे सीता फिरत केली, चरे सीता फिरत केली. शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ केल्यामुळे काय होतो? 84 चा फेरा चुकतो. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही जन्माला का आलो? कोणी काही विचार केलो का, कशासाठी तुमचे जन्म झालेले आहे? सुखसहज आलो जन्माला आम्हाला काय माहिती नाही. कुणाला तर माहिती आहे का जन्माला आलो? ते म्हणतो नाही मरण, सहज जन्माला आलो, जन्माला आलो, मरण निश्चित आहे. मग जन्म मरणामध्ये नेमकं करायचं काय? मग हे समजून घ्यायचं असेल तर सकाळची पूजामुळं पुण्य मिळतो, सायंकाळची प्रवचनामुळं ज्ञान मिळतो. मग ज्ञान मिळून घ्यायचं आहे, कारण ह्या मानवी जीवन अखेरचं आहे. शास्त्र सांगतो की मानवी जीवन अखेरचं आहे, शेवटचं संधी तुम्हाला मिळालेली आहे. म्हणजे भगवंत काय केलं म्हणे, या जीवाला 1, 2, 3 नसून 84 लाख जन्म फिरलेला. तुम्ही अंडज, श्वेतज, जराजरा अशी चार प्रकारच्या योनीतून तुम्ही फिरत 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 काय झालं? मनुष्य जन्मात आला. मानवाचा जन्म हाती
सावळी गावामध्ये फलानांचं घरामध्ये किंवा श्रीमंत गरिबांची घरी जन्म मिळाला पाहिजे कोणी काय म्हटलं होतं का? कोणी तर देवाला काही ऍप्लिकेशन दिलं होतं का? पत्र लिहिलं होतं का देवाला? देवा मला गेल्या जन्मात काय माहिती नाही, पुढचा जन्म माझं ह्यांचाच गावामध्ये ह्यांचाच घरामध्ये ह्यांचाच घराण्यामध्ये जन्म मागितले होते का? नाही. तरी सुद्धा तुम्हाला तुमचं पूर्व जन्माचं सुकृतामुळं काय झालं, तुमचं पापपुण्याचं बेरे झालं, पापपुण्याच्या आधारे भगवंत तुम्हाला भक्तांच्या कुळामध्ये पाठवून दिला. बरं, आज कुठल्याही देवाची तुम्ही भक्ती करत असेल तो तुम्ही महादेवाचं करा, विठ्ठलाचं करा, दत्ताची करा, अजून कुठल्याही देवाची करा. म्हणून देवाने काय केलं, तुम्हाला भक्तांच्या कुळामध्ये जन्म दिला. मग दिल्यानंतर ह्या जन्म अखेर करून घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे, स्वतःच वळख करून घेतला पाहिजे. मग स्वतःची वळख कशामध्ये आहे, संसार करण्यास स्वतःची वळख नाही. सर्व प्राण्यांमध्ये चालू आहे, सर्व पक्ष्यांमध्ये हे संसार चालूच आहे. ह्या संसाराचे गाडे कोणी रुकले का? पशु प्राणी पक्षी प्रत्येकामध्ये आहार निद्रा भय मैथुनांच चार गोष्ट प्रत्येक जीवामध्ये आहे. परंतु भगवंत मात्र ह्या माणसामध्ये काय केलं, एक विशेष गुण दिलं, तो म्हणजे बुद्धी दिलं आणि सांगितलं खरं काय खोटं काय, पुण्य काय पाप काय, काय केली पाहिजे काय नाही केली पाहिजे, ह्याचं ज्ञान देण्याकरिता भगवंतानी बुद्धी दिलं. तो ज्ञान मिळवण्याकरिता आम्हाला काय केलं पाहिजे, अशी सत्संगामध्ये असे भगवंताचे नामस्मरणामध्ये प्रत्येक जण सहभाग झाला पाहिजे. म्हणून आज तुम्ही विचार करत असेल, एवढा मोठा सोहळा तुम्ही करू लागलेले आहात. आज विचार केला पूर्ण बिरोली तालुका इथं येण्यासारखा आहे. आज या मंदिराची ख्याती सर्वांना माहिती आहे, शिखर सिद्धेश्वराची ख्याती प्रत्येक जण सांगितलेली आहे. म्हणून पहा तुम्ही बघता बघता दोन तीन दिवस चार दिवस अगोदर तुम्ही विचार केला, वर येण्यासाठी अडचण आणलं होतं देवाने. मग प्रत्येक वेळा तुमची परीक्षा पाहतो, तुमचं किती आहे. इथल्या तरुणांचं तर खूप मोठं परीक्षा झालं, कारण या अरुणवाची मंडप पाण्यासाठी खालून वर यावं लागलं. म्हणजे एवढा परिश्रम तुम्हाला घ्यावा लागला, सुरू झाल्यानंतर त्रास दिले का देवाने तुम्हाला? आता येण्यासाठी त्रास होते का? म्हणजे बघा देव काय म्हणतो, सुरुवातला परीक्षा बघतो. म्हणून अध्यात्म सुरुवातला जड जातो शेवटी गोड होतो, संसार सुरुवातीला आनंद होतो शेवटी अवघड होतो. म्हणून सुरुवातीला लग्न झालेला एखादा मुला मुलीने विचारलं, संसार फार छान आहे म्हणते ना, फार मस्त आहे महाराज, काय नाही नवीन लग्न झाले, लेकरं बाळा एकदम छान आहे. मग लेकरं मोठं झाल्यानंतर दोन तीन लेकरं झालं, आता काय 40-50 लागलं, त्याला विचारा महाराज काय खरं नाही बोला. सोडीचा सुटे
सोडता सुटेना जड झाले बारे, म्हणजे हे संसार असंच असतं. शेवटी शेवटी नको नको म्हटले तरी काही सोडत नाही. स्वतःला वाटतो आता सगळं काही सोडावं, पण सोडा वाटते का? मग अखेरच्या वेळामध्ये काही सोडून हरी हरी करावं, सगळं सोडून शिवशिव करावं, सगळं सोडून यावं म्हटलं तरी म्हातारपणामध्ये काहीतरी लागतो. म्हणून हा संसार कसा आहे, शेवटी अवघड जातो, अध्यात्म शेवटी आनंदात जातो. म्हणून ह्या भेदाभेद सुख दुःख हे संपूर्ण ज्ञान व्हायचं असेल तर ह्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रवाहात सुरुवात झालेली एक अनेक प्रवाह आहे, अनेक धर्म आहे, अनेक धर्मग्रंथ, अनेक धर्माचार्य, अनेक लोक विचारधारा ह्या संपूर्ण भारत पर्वामध्ये सुरुवात केली आहे. अनेक लोकांनी वेगळ्या पद्धतीनं तो रामनामी झाले, कोणी भागवत कथाकार झाले, कोणी हरिकीर्तन केले, कोणी शिवकीर्तन केले, काही आचार्यांनी सांगितले, काही दार्शनिकांनी सांगितलं, अशी अनेक प्रकारचं ह्या भारत पर्वामध्ये काय झालं, अध्यात्माचा प्रवाह सुरू झाला. मग त्यातलं एक म्हणजे या वीरशैव लिंगायत परंपरामध्ये या वीरशैव धर्म काय सांगतो, तर श्री सिद्धांत शिखामणी धर्मग्रंथ आधार ठेवून तो ग्रंथाच्या माध्यमातून संपूर्ण जगाचं, एका व्यक्तीचं नाही, एका जातीचं नाही, संपूर्ण जगाचं कल्याण कशामध्ये आहे, त्या जीव शिव कसा होतो आणि ह्या जीवाचा अखेर कधी कसा होतो, आणि किंवा असंही म्हणता येतो शिव जीव ऐक्य साधून या जन्म मरणाचं फेरक कसं चुकवता येतो, असे अनेक विचार श्री सिद्धांत शिखामणी धर्मग्रंथामध्ये जगद्गुरु रेणुकाचार्य अगस्त्य महर्षीला इतंभूत असं माहिती आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलेली आहे. म्हणून त्या तो श्री सिद्धांत शिखामणी धर्मग्रंथामधलं जे काही सार आहे, तो विचार आहे, ते आम्ही येणाऱ्या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये थोडं थोडं कसं जमेल त्या त्याप्रमाणे चिंतन आणि विचार करू. कारण प्रत्येकानंही सुद्धा वाढतो, आमचं जीवन कसं सार्थक झालं पाहिजे त्यासाठी एक मार्ग गरज आहे. तो मार्ग म्हणजे वीरशैव लिंगायत परंपरामधलं, या वीरशैव धर्मातलं प्रत्येक जाती मत पंथातल्या लोकांना दीक्षाच्या माध्यमातून या गुह्यात गुह्य असे ज्ञान सांगून या जीवनाची कल्याणाचे ज्ञान या धर्मग्रंथामध्ये सांगितलेले आहे. त्या धर्मग्रंथाच्या आधारावर आम्ही तुम्ही येणाऱ्या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये चिंतन करू. कारण एखादा सिद्धांत समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी दृष्टांताची गरज आहे. कारण सिद्धांत सांगायचं बसलं त्या लोकांच्या डोक्यावरून जाईल. सिद्धांत अशी आहे म्हणत गेलं तुम्ही म्हणतो महाराज काय सांगितलं. काही लोकांना प्रवचन झाल्यानंतर विचारला आज शेवटचं समजून काय झालं, महाराज काय बोलले, नाही छान छान बोलले, नाही काय बोलत, नाही फार छान बोलले, नाही नेमकं काय बोलत, नाही तासभर बोलत महाराज पण फार छान बोलले, नाही नेमकं बोलत का, नाही महाराज छान बोलत, पुढचं कळत नाही का, डोक्यावरून गेलेलं. म्हणून त्याला एकच लक्षात येतो, चाल मस्त म्हटलं, महाराजांनी सुंदर सांगितलं, पण डोक्यात किती राहते, फक्त 5-95% इतर सोडून जात. मग यासाठी काय केलं पाहिजे, सिद्धांताला दृष्टांताचा जोड दिलं तर दृष्टांत लक्षात राहतो, दृष्टांताच्या माध्यमातून सिद्धांत कुठं तर 5-10% तर डोक्यात राहतो. ते प्रवचनाची पद्धती आहे. म्हणून तसं एक उदाहरण द्यायचं म्हणजे अकबर बिरबलांची सर्व कथा माहिती आहे. अकबर कोण होतं, प्रधानी होत ना, माहित आहे का? अकबर कोण होत, राजा होत, बिरबल प्रधानी होत. कारण तुम्हाला हे कळायला पाहिजे ना, बघा अकबर बिरबल कथा ऐकूनच माहितीये. अकबर नेमका कोण, राजा, बिरबल प्रधानी. मग तो प्रधानी किती होते अकबरला, एकटाच होता का, अनेक पैकी एक है ना, फार हुशार होत. मग एक दिवस काय झालं, बिरबल बघ असंच होते, बिरबल काय सांगता येत नाही, एकदा असं स्वप्न पडलं त्याला, त्याचं पूर्ण 32 दात पडलं. स्वप्नामध्ये बिरबल काय झालं, अकबरला स्वप्नामध्ये 32 दात पडले, घाबरून उठून पाहिलं, दात व्यवस्थित आहे, स्वप्न असं का पडलं,
प्रश्न पडले तर असं का पडलं स्वप्न? दुसऱ्या दिवशी दरबार भरवलं, सर्वांनी जमा केलं, प्रत्येकाने विचारलं. आलेले अनेक विद्वान होते, घेतले त्याने, काढले स्वप्नशास्त्र, काढले हे काय ते काही सर्व काढत काढत सांगितले एकाने, नाही राजे तुमचे सर्व सोयऱ्यादारे मंडळ जे काही आहे, तुमचे नातलग आहे, ते सगळे मरणार आहेत असं सांगितलं. राजाला राग आला, मरणार आहेत ना, मग असं काय आहे, तुला राग आला. मग शेवटी सगळ्यांचे नंबर झाल्यानंतर शेवटी बिरबलचं लागलं. बिरबल मात्र हुशारपणाने उत्तर दिलं. काय सांगितलं त्यांना माहित आहे? सांगितलं राजे तुमचं हा स्वप्न म्हणजे चांगलं आहे, तुमचं स्वप्न फार छान आहे. म्हणजे हजार तर काही स्वयं मिळलं पाहिजे असं होते का? परंतु बिरबलला काय सांगायचं होतं? तुमचं स्वप्न फार छान पडलं. काय म्हणजे तुमचं आयुष्य वाढलेले आहे, तुम्ही सगळ्यापेक्षा जास्त वर्ष तुम्ही राहणारे आहो. काय सांगितलं त्यांना? तुम्ही जास्त वर्ष राहणारे आहो. मग असं त्यांना सांगितलं. ह्याच्यामध्ये खोटा काय सांगितलं होतं का त्यांना? म्हणजे राजा जास्त वर्ष राहतो म्हणजे त्यांची नातलं लवकर मरते ना. पण त्यानं काय सांगितलं? त्यांचं आयुष्य वाढतो. बाकी लोक काय सांगितले? नातलग लवकर मरणार आहे. म्हणजे बघा, म्हणजे सांगायचे तात्पर्य एवढंच आहे, तर दृष्टांत सांगत असताना विचार करून एखादं दृष्टांत तुमच्या समोर मांडलं, नक्की सिद्धांत तुमच्या लक्षात येत. म्हणून ह्या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये एक एक दिवस कसं जमील त्या त्याप्रमाणे प्रत्येक जणाला श्री सिद्धांत शिखामणी धर्मग्रंथावर जे काही विचार आहे, कारण ह्या श्री सिद्धांत शिखामणी म्हणजे एका व्यक्तीसाठी नाही, एका जातीसाठी नाही, या ग्रंथ समस्त मनुकुलासाठी आहे. म्हणून ह्या श्री सिद्धांत शिखामणी ह्या ग्रंथामध्ये स्पष्ट रेणुकाचार उल्लेख करतो, शिवजीव ऐक्य बोधिकाचं सांगितलेली आहे. म्हणजे शिवजीव ऐक्य कसा साधता येतो? कारण ह्या भारतीय संस्कृतीमध्ये चालणारा वेद आगम पुराण इतिहास मधलं एक आगामिक ग्रंथ म्हटलं तर ते सिद्धांत शिखामणी आहे. कारण आपल्या भारत देशामध्ये वेद माहिती आहे, किती वेद आहे? चार वेद आहे. आगम किती आहे? म्हणजे आगम म्हणजे मला माहिती नाही महाराज, आगम 101 आहे. उपनिषद 108 आहे. अरण्यक आहे. षडदर्शन आहे. षडदर्शन काही 6 दर्शन आहे. मग त्याच्यासोबत जैन आहे आणि त्याच्याबरोबर नास्तिकपणे सांगणारे जे काही चारवाक आम्ही म्हणतो, चारवाक सुद्धा एक सिद्धांत आहे. मग एवढं सगळ्यामध्ये आगममधला एक भाग तो म्हणजे शिवाने साक्षात भगवंताने पार्वती मातेला सांगितलेला तो विचार, तोच विचार जगद्गुरु रेणुकाचार्यने अगस्त्य महर्षीला सांगितले. म्हणून तो 25 शिवागामामध्ये 101 आगामातलं 25 शिवागामातलं पूर्वोत्तर भागामध्ये या श्री सिद्धांत शिखामणी धर्मग्रंथातला अनेक विचार मांडलेले आहे. तर तो धर्मग्रंथामध्ये काय काय सांगितलेले आहे, काय काय विचार आहे, ते सर्व आम्ही येणाऱ्या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये पाहू. म्हणून आज फार वेळ न घेता, कारण पहिला दिवस सगळ्यांना उशीर झाला, बरोबर आहे ना, सगळ्यांनाच उशीर झाला, सकाळी पूजाला उशीर, दुपारी उशीर, सगळ्यांना, कारण पहिला दिवस होता. पण सुरुवातीला सगळ्यांना थोडासा अवघडाचा, कारण शेवटी हे धार्मिक कार्यक्रम आहे, धार्मिक कार्यक्रमामध्ये अवघडा जात. म्हणून सुरुवातीला अवघड झाले तरी काय हरकत नाही, पण एवढ्या संख्येने तुम्ही सगळेजण जमला तर नक्की मला असं वाटतं की येता 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 मात्र हा मंडप नक्की कमी पडणार आहे. कारण शेवटी तुम्ही सगळेजण इथं दोन विचारांना वरी येतो. या मंदिरावर ह्या माळावर येत असताना दोन डोक्यामध्ये असतो, एक सिद्धेश्वर भगवानाचे दर्शन होतो, दुसरं गुरुमौलीचं दर्शन होतो. मग गुरुमौली आणि देवाचं, गुरु आणि देवाचं एकत्रित दर्शन होतो, मग एवढा हिजपेक्षा मोठा भाग्य अजून कोण म्हणावं. म्हणून तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात म्हणून इथं आलात, आणि जे कोणी घरी आहे मग त्यांनी जवळच असेल तरी सुद्धा तिकडे बघत नाही. अशी लोक असेल, आज नाही उद्या येईल, आज काय अडचण, उद्या काय येईल, परवा काय येईल. परंतु प्रत्येक दिवशी या 21 दिवसामध्ये चालणारा जे काही हा सोहळा आहे, या सोहळामध्ये पुण्याची प्रवाह सुरू झालेली आहे. इथं मात्र एक सिद्धांत तुम्हाला सांगून जातो,
इथं तुम्ही आला सकाळी या सायंकाळी इथं तुम्ही आला एक पट पुण्य तुमची पदरात पडतो. इथं आला एक पट पुण्य. सोबत एकटाला घेऊन आला, सोबत एकटाला तुम्ही घेऊन आला त्याच्यातला अर्धा पुण्य तुम्हाला भेटतो. किती झाले तुमचं पुण्य आता? एकटे आलं एक पट, सोबत एकटाला आणलं त्याचा अर्धा दीड झालं, दोघांना आणलं तर दोन. आता विचार करा तुम्हाला कमवायचं आहे ना, कारण सध्या काळामध्ये माणसं खूप कमवण्याचं मागे पडलेली आहे. कमवा, वरी गेल्यानंतर जे काही काम येत तेच कमवा. बरं, वरी गेल्यानंतर हा पैसा काम येत नाही. वाटत असेल तुम्हाला माझ्याकडे 10 करोड आहेत, 20 करोड आहेत, 5-10 किलो सोनं चांदी आहे, हे सगळं इतका सोडून जावा लागतो. वरी मात्र भगवंताचा दरबार मध्ये नसीबंता, जय जय जय, नसीबंता.